नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्वातंत्र्य दिनावरती 20 ओळी सुंदर असे मराठी भाषण बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात. आदरणीय व्यासपीठ, प्रिय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवानी वाले आहे आणि मी इयत्ता 3री मध्ये शिकते. आज आपण सर्वजण इथे 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचा सोनेरी क्षण साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सुमारे 200 वर्ष आपला भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत होता. आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक प्रयत्नानंतर आणि त्यांच्या बलिदानानंतर आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. याच दिवशी इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवण्यात आला होता. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 पासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण भारत देशात उत्साहाने साजरा केला जातो. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक शूरवीरांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक प्रयत्नातून व त्यांच्या बलिदानातून मिळालेले आहे. म्हणूनच या शुभ दिनी सर्व भारतीय या शूर स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहतात व आपल्या तिरंग्याला मानवंदना देतात. या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करतात. या शुभ दिनी लाल किल्ल्यावरती आपल्या देशाच्या विविधतेचे विविध पथकातून सुंदरतेने प्रदर्शन केले जाते. या कार्यक्रमात भारतीय सैनिकांची पथकसुद्धा भाग घेतात आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेचे व शक्तीचे प्रदर्शन करतात. आपल्या देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण केल्यानंतर संपूर्ण भारत देशाला आपल्या भाषणाद्वारे संबोधित करतात आणि देशाच्या प्रगतीचा आढावा प्रस्तुत करतात. हा सुंदर कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण भारतातून लांब लांबून लोक दिल्लीला जातात आणि जे जाऊ शकत नाहीत ते याचे थेट प्रसारण TV वरती बघून याचा आनंद लुटतात. 15 ऑगस्ट दिवशी भारताच्या सर्व शाळांमध्ये तसेच कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्व विद्यार्थी या दिवशी स्वच्छ गणवेश परिधान करून आपल्या भारत देशाच्या तिरंग्याला मानवंदना देतात. हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि जल्लोषाचा दिवस असतो. मी शेवटी सर्वांना विनंती करते की आपण या भारत देशाला मिळून अजून महान बनवण्याची शपथ या शुभ दिवशी घेऊयात. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद. मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.